हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत फ्रूट सॅलड। एकदम सहज, टेस्टी, सोपी अशी रेसिपी आहे आणि सर्वांनाच आवडेल अशी रेसिपी आहे। हे फ्रूट सॅलड कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। फ्रूट सॅलडसाठी तुम्ही कुठलेही फळे निवडू शकताय। इथे मी एक बनाना घेतला आहे, एक ॲपल घेतलेला आहे, ड्रॅगन फ्रूट आहे आणि डाळिंबाचे बी आहेत। हे डाळिंब सोलून घेतलेलं आहे। आता यानंतर आपण हे कट करून घेणार आहोत। त्यानंतर आपण कढईमध्ये एक वाटी दूध ओतलेलं आहे आणि कढई गॅसवरती ठेवलेली आहे। आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे। त्यासाठी थोडंसं घट्टसर येण्यासाठी इथे मी दुसऱ्या वाटीमध्ये थोडंसं दूध घेऊन 2 ते 3 चमचे कस्टर्ड पावडर टाकत आहे आणि ही पावडर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आणि कढईमधले दूध उकळल्यानंतर ही पावडर आपण ॲड करणार आहोत, त्यामुळे आपलं हे जे दूध आहे ते थोडंसं घट्ट होईल आणि याची टेस्ट पण खूप छान लागणार आहे। यामध्ये आपण 2 चमचे साखर टाकले आहे आणि दूध उकळल्यानंतर आता आपण यामध्ये थोडीशी वेलची पावडरही टाकणार आहोत। यामध्ये आता हे जे कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध आहे ते ॲड करायचं आहे आणि त्यामुळे आता हे जे दूध आहे आपलं खूप घट्टसर होईल आणि त्यानंतर याची टेस्ट पण खूप छान लागणार आहे। हे उकळल्यानंतर घट्टसर झालेलं दिसत आहे आपल्याला आणि आता गॅस बंद करायचा आहे। आणि हे थंड झाल्यानंतर आपण यामध्ये आपले फ्रूट सॅलड टाकणार आहोत। थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे किंवा यामध्येच तुम्ही हे फ्रूट टाकू शकताय। बारीक केलेले हे ॲपलचे तुकडे, त्यानंतर आहेत केळीचे तुकडे आणि हे ड्रॅगन फ्रूटचे काही काप। तसेच यामध्ये आपण हे डाळिंबाचे बीसुद्धा टाकणार आहोत। अशा प्रकारे आपलं हे फ्रूट सॅलड तयार झालेलं आहे। आजची रेसिपी कशी वाटली ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला पुढच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील। चला तर भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत फ्रूट सॅलड तुम्ही ट्राय करून पहा।